हाय फ्रेंड्स, नमस्कार, वेलकम बैक टू माय चैनल। होप माझे वीडियोज तुम्हाला आवडत असतील आणि आवर्जून तुम्ही ते बघत असाल। तर आज आम्ही चाललोय एक्सपोला। एक्सपो दुबईचं न्यू अट्रैक्शन। ऐक्चुअली तिथे खूप साऱ्या कंट्रीज आहेत, खूप साऱ्या कंट्रीजचे पॅवलियन आहेत। तर आज आम्हाला तेच एक्सप्लोर करायचं। चला मग आमच्यासोबत एक्सपो एक्सप्लोर करायला। एक एक्सपो साईट 125 किलोमीटर्स आहे। तर आता तेच सुरुवात करतोय, बघूया पुढे। स्टे विथ अस। आता पोहोचलो आहे आपण एक्सपो साईटला। तर हे सस्टेनेबिलिटी गेट आहे। पार्किंग फुल होती बाकीच्या गेट्सजवळ, त्यामुळे सस्टेनेबिलिटी गेटच्या इथनंच आम्ही एंटर केलं। जिथे पार्किंग केली आहे आपण कार, तिथून बरेचसे असे स्टॉप्स बनवले आहेत यांनी, आणि अशा ह्या ग्रीन कलरच्या कार सॉरी बसेस आपल्याला गेटपर्यंत नेतात। त्यामुळे जिथे पण तुमची कार असेल, डोंट वरी, यू कॅन गो डायरेक्टली विथ द बस। एवढे जास्त चालायची गरज नाही, कारण मध्ये खूप चालायचं आहे। तर हा आहे एक्सपो साईडचा मॅप। इथे जे म्हणजे ह्या सगळ्या झोन्समध्ये हे डिस्ट्रिक्ट बनवलेले आहेत। जसं की आता हा ग्रीन कलर म्हणजे सस्टेनेबिलिटी डिस्ट्रिक्ट, देन ऑरेंज कलर म्हणजे ऑपॉर्च्युनिटी डिस्ट्रिक्ट, आणि जो ब्ल्यू कलरमध्ये दिसतो तो मोबिलिटी डिस्ट्रिक्ट, आणि जे वरती पिंक साईडला आहे तिथे एक ज्युबिली जे मोबिलिटी आणि सस्टेनेबिलिटी डिस्ट्रिक्टमध्ये आहे, आणि अल फोरसांग हे ऑपॉर्च्युनिटी आणि सस्टेनेबिलिटी डिस्ट्रिक्टमध्ये आहे। आणि जे सगळ्यात मध्यभागी आहे ना मॅपमध्ये जे दिसतं आहे ते अल वासल हब। इथेच एक्सपोच्या ओपनिंग वेळेस जे पण प्रोग्राम्स होते ते सगळे अल वासल प्लाझामध्ये झालेले। प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या इथे ओपन पार्किंग आहे, आपण कुठेही कार पार्क करू शकतो। आणि विद इन दुबई आणि अजून अलेनपासून, अबुधाबीपासून आणि सगळ्याच एमिरेट्समधून फ्री बसेससुद्धा असतात, फ्री एक्सपो बसेस। त्यामुळे जर बसेसने वगैरे जायचं असेल तर ते पण आपण तो पण ऑप्शन आपल्यासाठी ओपन आहे। ही एंट्रन्स आहे, सिक्युरिटी गेट। इथे बॅग वगैरे सगळी चेक केली जाते, आणि मोबाईल वॅलेट ते पण, वॉच पण। एंटर केल्यावरच समोर जे दिसतं आहे आपल्याला ते सस्टेनेबिलिटी पॅवेलियन आहे। त्याचं नाव टेरा असं ठेवलेलं आहे, आणि ते सोलर पॅनल्सवर, म्हणजे हे पूर्ण पॅवेलियनच जे आहे ना सस्टेनेबिलिटी पॅवेलियन, हे संपूर्णपणे म्हणजे सॉरी डिस्ट्रिक्ट, तर हे संपूर्णपणे सोलर पॅनल्सवर वर्क होतं। यात जवळपास 4,900 सोलर पॅनल्स त्यांनी यूज केले आहेत। सगळ्यात पहिले आपण स्टोअरमध्ये जाणार आहोत, तिथून आपण आपला पासपोर्ट घेणार आहे विकत। 20 AED एक पासपोर्ट मिळतो। प्रत्येक कंट्रीमध्ये तुम्हाला तुमच्या पासपोर्टवर स्टॅम्प घेत आहे की मी ह्या कंट्रीत जाऊन आले असं। दिस इज द स्टोअर। सराय चेकिंग हर पासपोर्ट। पहिल्या पॅवेलियनला आपण जातोय आता, चेक रिपब्लिक। या व्हिडिओमध्ये मी दोनच पॅवेलियन ॲड करते, चेक रिपब्लिक आणि दुसरं सिंगापूर। डिटेल्ड व्हिडिओ आहे हा दोन्ही पॅवेलियन्सचा। असेच मी पुढच्या व्हिडिओजमध्ये बाकीच्या पॅवेलियन्सचे सुद्धा डिटेल्ड व्हिडिओ टाकणार आहे। एंट्रन्सला तिथे ब्लूमिंग गार्डन कॉन्सेप्ट दाखवले आहे। सेवर सिस्टम वापरून ड्राय डेझर्टला ब्लूमिंग गार्डन कसं कन्वर्ट करायचं त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे इथे। हे समोर जे दिसतंय याला गोल्डन रेन म्हटलं जातं। गोल्डन रेन मेटल फायबर्स आणि ग्लासचं कॉम्बिनेशन आहे विथ मॉडर्न टेक्नॉलॉजी।
वर फर्स्ट फ्लोअरला मेंटल हेल्थ ऑफ ह्युमन बॉडी आणि फिनिक्स एनर्जी याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. थोडक्यात नॅनो टेक्नॉलॉजीचं इथे डेमॉन्स्ट्रेशन केलं गेलं आहे. Everything is not like it is. Yes. So here, everything we need is working. Yes. So it's more serious. हे समोर जे दिसत आहे ते जवळपास 85 मिरर्स आहेत आणि कायनेटिक सिस्टमवर ते ऑपरेट होतात. हे अट्रॅक्शन आहे या पॅवेलियनचं. मुलं तर त्यामध्ये खूप सारे पिक्चर्स काढतात. आवडतं मुलींना. हे ब्ल्यू कलरचं जे इन्स्टॉलेशन आहे याला फ्लुइडम असं नाव दिलेलं आहे आणि 3D प्रिंटिंग जी टेक्नॉलॉजी आहे त्यात जे आईस फ्लेक्स बनवले जातात तेच इथे अरेंज केलेले आहेत. 3D प्रिंटिंग फ्युचर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग त्याचं डेमॉन्स्ट्रेशन इथे केलेलं आहे. ह्या ठिकाणी आपण एखादा प्रोग्राम फीड करू शकतो म्हणजे जे आपल्याला बनवून पाहिजे 3D प्रिंटिंगद्वारे आणि त्यानंतर मग ते रोबोटिक आर्म जे आहे ते प्रिंटिंग करायला सुरुवात करतं आणि स्वराने फीड केलेलं स्नोफ्लेक म्हणून तर त्यासाठी जवळपास 1 ते 1.5 तास वेटिंग असतो. हे जे प्रिंटिंग होतं आहे ना तर यासाठी जे कार्ट्रीज वापरलं आहे ते कार्ट्रीज सँड डेझर्ट सँड आणि बायोडिग्रेडेबल प्लास्टिक यापासून बनवलं गेलेलं आहे. Wow, see? So beautiful, no? 3D printing only. Wow, Swara got it! 3D printed ice cube. Crystal, ice crystal. Wow, so nice! It's a 3D snowflake. आता आपण जाऊया सिंगापूरला. सिंगापूर म्हणजे को एक्झिस्टन्स ऑफ नेचर अँड आर्किटेक्चर. ॲक्च्युली हे बघत असताना असं वाटतच नाही की कधी नेचर सुरू झालं आहे आणि कधी आर्किटेक्चर संपलं आहे. नेचर, नर्चर आणि फ्युचर या तिन्ही गोष्टींवर आधारित असं हे पॅव्हिलियन आहे. ॲक्च्युली आम्ही ज्या दिवशी गेलेलो त्या दिवशी UAE नॅशनल डे असल्यामुळे बाहेर एअर शो सुरू होता आणि तो देखील आम्हाला इथून बघता आला. सिंगापूर पॅव्हिलियनमध्ये एंटर करतात असं वाटतं की टेक्नॉलॉजी आणि नेचरचा एक सुंदर मिलाप असा आपल्याला बघायला मिळतोय. या प्रेझेंटेशनमधून त्यांनी दाखवलंय की कसं म्हणजे पृथ्वी एवढी सुंदर आहे आणि त्यावर कसं ग्लोबलायझेशन होत गेलं आणि त्यानंतर अगेन सिंगापूर ही कंट्री कशी मूव्ह बॅक झाली गार्डन सिटीकडे. तर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं आहे आणि तसंच त्यांनी त्यांच्या पॅव्हिलियनमध्ये आर्किटेक्ट केलं आहे.
हे जे आहे ना हे नेट झिरो एनर्जी रेनफॉरेस्ट आहे आणि ते सेल्फ सस्टेनिंग इकोसिस्टमवर वर्क होतं. 9 मीटर उंच असे गार्डन कोन्स अट्रॅक्शन आहेत या पॅवेलियनचे. हे पॅवेलियन नॅचरली व्हेंटिलेटेड असल्यामुळे बाहेरचा जो असलेला एअरशोसुद्धा मला कॅप्चर करता आला. ह्या प्लेन्सने किती सुंदर असं हार्ट फॉर्मेशन केलं आहे आणि त्यामध्ये UAEचा फ्लॅग देखील दिसतोय. कलरफुल स्कायचा सुंदर देखावा इथून दिसत होता. 170 व्हरायटीज ऑफ प्लांट्सचं डेमॉन्स्ट्रेशन सिंगापूर पॅवेलियनमध्ये आहे. व्हर्टिकल वॉल्स, देन हँगिंग गार्डन्स, ह्या कॉन्सेप्टनी ते दाखवलं गेलेलं आहे. ही सर्व ग्रीनरी मेंटेन करण्यासाठी पॅवेलियनमध्ये 3 प्रोटोटाईपचे क्लाइम्बिंग रोबोट्स यूज केलेले आहेत. त्या ग्रीन वॉल्सचं इन्स्पेक्शन करण्यासाठी, देन प्लांट्सचं हेल्थ इन्स्पेक्शन करण्यासाठी आणि एन्व्हायरमेंटल डेटा कलेक्ट करण्यासाठी. रोबोट्स यूज होत असल्यामुळे हे एक फ्युचर पॉसिबल सोल्युशन आहे टू मेंटेन द व्हर्टिकल अँड स्कायराइज गार्डन्स. सगळ्यात शेवटी ॲट द टॉप ओपन मल्टीपर्पज डेक आहे. तर ही आहे सुरुवात एक्सपोची. कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ कमेंट बॉक्समधून जरूर कळवा आणि तुम्हाला जर जमत असेल तर नक्कीच एक्सपोला भेट द्या. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू डिअर फ्रेंड्स, बाय बाय.